तो सलामी जोड़ी मैदान में दाखल झाली कल्पेश आणि सनी। पांच षटकांची मैच असेल, पहिल्या फेरीतली शेवटची मैच आहे। पहिला सामना जिंकला फाइटर रुद्र 11 उत्तर शिव, दुसरे मैच जिंकली गावदेवी हेडुटने, आणि तिसरा सामना जिंकला जय हनुमान दातिवली। नागाव संघ बलाढ्य संघ या स्पर्धेतून बाहेर गेला, राकेश मात्रे 11 सोनारपाडा सारखा बलाढ्य संघ या स्पर्धेतून बाहेर गेला, आणि त्यानंतर VCC उसारगर संघ या स्पर्धेतून बाहेर गेलाय। आणि पहिल्या फेरीतील शेवटची मैच तुम्हाला पाहायला मिळते। पांच षटकांची लढत आहे, दोन षटकाच्या आधी चेंडू हरवला फुटला तर नवीनच असेल, मात्र दोन षटकानंतर तुम्हाला चेंडू जुना दिला जाईल, लक्षात घ्या। तर पहिले षटक घेऊन येतोय, मनोज सरांचा इशारा येतोय, सामना सुरू होतोय। पहिले षटक घेऊन येतोय गोलंदाज सचिन भोईर, कॅप्टन ऑफ द टीम। एका बाजूला गावदे उंबारली तर दुसऱ्या बाजूला विक्रांत केने प्रतिष्ठान आयरेगाव, अशी लढत तुम्हाला पाहायला मिळते। सेकंडला कल्पेश केने, सचिन राईट मोर द विकेट। पहिला चेंडू लेग स्टंपच्या थोडस बाहेर होता, व्हाईटच्या स्वरूपात खातो घडलं ते। बघा एक मोबाईल सापडलाय, मात्र ओळख पटवायची आणि घेऊन जायचंय। अपोचा मोबाईल आहे, पोकोचा मोबाईल आहे। दोन चेंडू वाईट ठरले नक्कीच। दोन चेंडू इथे खराब फेकले सचिनने, तर एक मोबाईल सापडला बघा, ओळख पटवायची आणि घेऊन जायचे। सचिनचा सुरेख चेंडू होता, अक्षय भंडारी आपला मोबाईल इथे आम्हाला सापडलाय। अक्षय भंडारी जरा लक्ष द्या, मोबाईलची काळजी घ्या। सचिन राईट मोर द विकेट, ऑन साइड ला खेळायचा प्रयत्न, चेंडू बराच वेळ हवेत आहे, क्षेत्ररक्षक खूप वेगाने धावत आहेत, आउटफील्ड फास्ट आहे, तोपर्यंत दोन धाव मिळते, तिसऱ्या धावेचा कॉल दिलाय आणि तिसरी धाव वेगाने पूर्ण केली जाते। तीन ने धावसंख्या पुढे सरकते, धावपलका धावा लागतात त्या पाच। प्रथम फलंदाजी करत असताना विक्रांत केने प्रतिष्ठान डोंबिवली आयरेगाव हा संघ आपण पाहतोय, खुल्या गटात विक्रांत केने प्रतिष्ठान डोंबिवली संघ सुद्धा तुम्ही पाहता। प्रथमेश पाटील ज्या संघाचे संघ मालक असतात, स्वतः त्या संघामध्ये खेळत असतात, सलग दोन वर्ष आपण पाहिलं तर स्वर्गीय रतनबुवा पाटील स्मृती चषक ज्या संघाने जिंकली, विक्रांत केने प्रतिष्ठान डोंबिवली, आणि दोन वेळा अजित मोहिते त्या स्पर्धेतील मॅन ऑफ द सिरीजचा मानकरी ठरला। पाच धावा लागल्यात, सनी स्ट्राइक एंडला येत आहेत सातत्याने, खुल्या गटातून सुद्धा भरपूर स्पर्धा तो खेळत असतो, ग्रामीण क्रिकेट जसा वेळ मिळेल तो ग्रामीण क्रिकेट सुद्धा खेळत असतो, आणि कष्टपैलू खेळाडू आहे सनी। या खेळाडूला सुद्धा भरपूर मागणी असते टेनिस बॉल मध्ये खुल्या गटातनं, तो आता मात्र आपल्या अरे टीम साठी खेळत असताना ग्रामीण क्रिकेट मध्ये। अक्षय भंडारी येत आहेत ज्यांचा मोबाईल हरवला होता, इथे मध्ये स्वीप करण्याचा प्रयत्न होता, बॅकवर्ड स्क्वेअर लेग वरन शॉर्ट बॅकवर्ड स्क्वेअर लेग क्षेत्रक्षक खूप वेगाने जात आहेत, दोन धावा इथे वेगाने पूर्ण केले आहेत। चांगली फेकी होते, भास्कर आहेत तिथे, भास्कर पाटील। दोन ने धावसंख्या पुढे सरकेल, धापलका धावा लागल्या त्या सात धावा, सात धावा धापलका होती तुम्ही बाधायत। पहिले दोन चेंडू व्हाईट फेकले होते सचिन ने, त्यानंतर एक डॉट रिवर्स खेळण्याचा प्रयत्न होता, चेंडूने बॅटचा कोणत्याही प्रकारचा इथे संपर्क झाला नाही, डॉट चेंडूची ती समाप्ती होते। चांगला कमबॅक करतोय गोलंदाज सचिन भोईर। सचिन पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर सज्ज होतोय आयरेगाव एंड कडून। इथे मात्र डॉट चेंडूची समाप्ती होते, चांगल्या पद्धतीची गोलंदाजी तुम्हाला पाहायला मिळते सचिन भोईरच्या माध्यमातून। दोन चेंडू जरूर त्यांनी व्हाईट फेकले होते, मात्र त्यानंतर चांगला कमबॅक केलाय,
स्पर्धा तुम्ही पाहताय स्वर्गीय दीपक दादा म्हात्रे प्रतिष्ठान व गावदेव क्रिकेट संघ नांदिवली आयोजित स्वर्गीय दीपक दादा म्हात्रे स्मृती चषक से पर्व तुम्ही पाहताय। दोन दिवसीय स्पर्धा आणि स्पर्धेचा पहिला दिवस आणि पहिल्या दिवसातील पहिल्या फेरीतील ही शेवटची मॅच मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे। धन्यवाद ज्या प्रेक्षकाला हा मोबाईल मिळाला, नितीन म्हात्रे नक्कीच ते मोबाईल आमच्या कॉमेंट्री बॉक्स मध्ये घेऊन आले। पहिल्या षटकाचा इथे खेळ संपल्याने 8 धावा इथे खर्च केल्यात गोलंदाज सचिन भोईरने जो कॅप्टन आहे टीमचा। 25 मिनिटांचा अवधी आहे, 5 षटक फेकण्यासाठी गावदेव उभारली संघ आपल्याकडे। बाबू भोईर आला असेल तर या व्यासपीठावरती आपलं हार्दिक स्वागत, बिग सपोर्टर म्हणून ज्यांच्याकडे पाहिलं जातं उंबरली टीमचे। कुठेही स्पर्धा असो नक्कीच बाबू भोईर यांची उपस्थिती त्या स्पर्धेला लाभते। दुसरं षटक घेऊन येतात गोलंदाज सोमनाथ, सोमनाथ भोईर। पहिले षटक सचिन भोईरचं, त्यानंतर सोमनाथ भोईर येत आहेत। एसएमडी स्पोर्ट लाईव्ह तुम्ही पाहता स्पर्धा कव्हर केली, ती स्पर्धा तुम्ही घर बसल्या सुद्धा एन्जॉय करू शकाल। तुम्हाला फक्त युट्यूबला जाऊन सर्च करायचंय स्वर्गीय दीपक दादा म्हात्रे स्मृती चषक 2020 आणि स्पर्धा तुम्ही घर बसल्या एन्जॉय करू शकाल। सुरेक चेंडू होता सोमनाथ भोईरचा चेंडू आणि बॅटचा इथे कोणत्या प्रकारचा संपर्क झाला नाही, डॉट चेंडूची इथे समाप्ती होईल। चांगल्या पद्धतीची गोलंदाजी तुम्हाला पाहायला मिळते। नाणेफेकी जिंकल्यानंतर लगेच निर्णय घेतला सचिन भोईरने प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा, कारण सचिनला माहिती आपण धावांचा पाठलाग करू शकतो आणि त्याचमुळे त्याने हा निर्णय घेतला। तीन सामने त्याने पाहिले, पहिल्या मॅच मध्ये उत्तर शिवसंघ हेडुटने आणि त्यानंतर दात्तिवली, भरपूर उलटफेर तुम्हाला या स्पर्धेमध्ये पाहायला मिळाला। फुलटॉस चेंडू होता, कव्हरच्या दिशेने चेंडू खेळून काढतात, पॉवर प्ले सुरू आहे, चेंडू जाईल सीमा पार, चार धावांसाठी या मॅच मधला हा पहिला चौकार सनीच्या बॅट मधून। धावसंख्या 12, दोन दिवसीय स्पर्धा, पहिल्या क्रमांकाने 1,00,000 रुपयाचं कॅश प्राइज व स्वर्गीय दीपक दादा म्हात्रे स्मृती चषक, दुसऱ्या क्रमांकाने 50,000 रुपये व स्वर्गीय दीपक दादा म्हात्रे स्मृती चषक, त्यानंतर सर्व संघांना टी शर्ट आयोजकांच्या वतीने सर्व नांदिवलीच्या खेळाडूंना सुद्धा टी शर्ट देण्यात आलेले आहेत आणि त्यांची खूप मोठी भूमिका या स्पर्धेमध्ये, त्यांनी सुद्धा भरपूर मेहनत घेतली आहे। खेळपट्टी आपण पाहिली, प्रशांत म्हात्रेने त्यांच्या सहकार्याने खेळपट्टी बनवली आहे। त्यानंतर आपण पाहिलं मॅन ऑफ द सिरीजसाठी एलईडी टीव्ही आहे, उत्कृष्ट फलंदाज उत्कृष्ट गोलंदाज क्षेत्रक्षासाठी कूलर आहेत, अशा अनेक पारितोषिक अर्धशतक ठोकलं तर 2,000 रुपयाचं कॅश प्राइज आहे, विकेट अटेंप्टसाठी 500 रुपये। फुलटॉस चेंडू होता, व्यवस्थित टायमिंग करू शकले नाही, मात्र क्षेत्ररक्षक कोणी नाहीये, डीप मध्ये क्षेत्ररक्षक, दोन धावा इथे वेगाने पूर्ण करतायत, दोनने धावसंख्या पुढे सरते, धावपळका धावा लागतात त्या 14 धावा। बाबू भोईर यांचं आगमन होतोय, ज्येष्ठ नागरिक आणि उंबरली संघाचे बिग सपोर्टर यायचे, आपलं हार्दिक स्वागत। कुठेही स्पर्धा असो नक्कीच बाबू भोईर यांची उपस्थिती त्या स्पर्धेला लाभते। ही आवड आहे क्रिकेटची, क्रिकेट असा खेळ आहे तुम्हाला इथे खेचून घेऊन येईल, मग तुम्ही कामात असो घरी बसलेले असो। लो फुलटा चेंडू होता, फक्त चेंडूला दिशा दिली, स्क्वेअर लेगच्या दिशेने, स्क्वेअर ऑफ द विकेट, चेंडू जाईल सीमा पार, सनीलच्या बॅट मधून येणारा हा दुसरा चौकार। चार ने धावसंख्या पुढे सरकते, धावपळका धावा लागतात त्या 18 धावा। चांगली सुरुवात तुम्हाला पाहायला मिळते, कल्पेश आणि सनी सलामीला आलेत। विकेट प्रतिष्ठान आयरे वर्सेस गावदेव उंबरले अशी लढत तुम्ही पाहतात मैदानाच्या आतमध्ये। सोमनाथ गोलंदाजी मार्कवर, इथे मात्र शफल झाले, जास्त शफल झाले आणि हेच पाहिलं गोलंदाज सोमनाथ भोईरने आणि फलंदाज होईल 5, त्रिफळाची देतोय, पहिला धक्का लागतो तो विके प्रतिष्ठान आयरे संघाला। 18 धावा तुम्हाला धावपळकावरती पाहायला मिळतात। ज्या वेगासाठी प्रसिद्ध आहे सोमनाथ भोईर, तो वेग आम्हाला आता थोडासा कमी पाहायला मिळतो बऱ्याच स्पर्धांमध्ये, थोडस वेग कमी केलाय आणि ते फलंदाज क्रमांक पहिला बाद झालाय तो आयरे संघाचा।
नवीन फलंदाज मोनिश मात्र मोनिश नक्कीच अंडरआर्म क्रिकेट मध्ये सुद्धा एक चांगले पुरस्कर्ते सुद्धा आहेत. विके प्रदेशच्या नावाने बरेचसे संघ ते उतरवत असतात आणि बऱ्याचशा स्पर्धा विके प्रदेशच्या डोंबिवली संघाने जिंकल्यात अंडरआर्म क्रिकेट मध्ये सुद्धा. आणि ओरम क्रिकेट मध्ये तुम्ही प्रथमेश पाटीलला पाहता ज्यांचा संघ विके प्रदेशच्या डोंबिवली या संघ सुद्धा भरपूर स्पर्धा जिंकतात खुल्या गटात. आणि मोनिश सुद्धा सातत्याने विके प्रदेशच्या विक्रांतच्या नावाने संघ उतरवत असतात आणि आज मात्र ते सुद्धा फलंदाजीला आले तिसऱ्या क्रमांकामध्ये यश मिळाले गोलंदाज सोमनाथ भोईरला. ऑन साइडला खेळायचा प्रयत्न होता मोनिश मात्रेचा मात्र इथे डॉट शूटची समाप्ती होईल. षटक क्रमांक दुसरं इथे समाप्त होईल. दोन षटकांचा खेळ संपलाय. अपलका धावा लागल्यात त्या 18 धावा 9.00 च्या सरासरीने महेंद्र म्हात्रे यांच्या स्वप्नातनं साकारलेली स्पर्धा तुम्ही पाहताय. स्वर्गीय दीपक दादा म्हात्रे स्मृती चषक पण तुम्ही जर एसट्या पाहिले तर एसट्यांवर सुद्धा दीपक दादांचं नाव आहे. त्यानंतर त्यांचे कटआउट तुम्ही पाहताय. त्यानंतर खेळाडू कक्ष तुम्ही जर पाहिलं तर आपले सर्वांचे लाडके जितू म्हात्रे आणि निलेश म्हात्रे जे आपल्यामध्ये आज नाहीये त्यांचं कटआउट तुम्ही त्यांच्या प्रतिमेचं कटआउट पाहतायत. त्यानंतर एक खेळाडू कक्ष तुम्ही पाहिलं तर त्यांच्या नावाने ही स्पर्धा आहे. दीपक म्हात्रे यांच्या नावाचे कटआउट तुम्ही पाहता. त्यांच्या नावाने जीपीएल मध्ये संघ सुद्धा उतरवला होता. दीपक म्हात्रे प्रदेशाने हा संघ जीपीएल मध्ये खेळला. जितू निलेश इलेव्हन डोंबिवली हा संघ जीपीएल मध्ये एका मॅच टाय झाली. विकेटच्या आधारावरती मॅच गमवावी लागली ती जितू निलेश इलेव्हन डोंबिवली संघाने. जीपीएलचं खूप चांगलं पर्व तुम्ही पाहिलं. संदीप फुटाने काटई योगेश पाटील निजे योगेश पवार खिडकले आणि आकाश भोईर घेसर यांनी ती स्पर्धा आयोजित केली होती. आणि त्या स्पर्धेचे मार्गदर्शक होते अनंत पाटील काटे प्रमोद म्हात्रे देसाई. आणि त्या स्पर्धेचे आधारस्तंभ होते ग्रामीण संघटनेचे अध्यक्ष विनोजी रतन पाटील. काशीनाथ पाटील यांच्याकडनं सर्व टीमला ट्रॅक टी शर्ट देण्यात आले होते. आणि भरपूर मान्यवरांनी त्या स्पर्धेला सहकार्य केलं होतं. प्रेम येत आहेत तिसरं षटक घेऊन. प्रेम भोईर आरेगाव एंडकडून अकुटप्प्याचा चेंडू होता. ऑन साइडला खेळायचं होतं शॉर्ट फाईन लेगचा क्षेत्रक्षेत्र खूप वेगाने येतोय. नवीन खेळाडू आहेत त्यामुळे थोडस दडपण त्यांच्यावरती पाहायला मिळतं. कारण ज्यावेळी तुम्ही पहिली स्पर्धा घेता पूर्वी स्पर्धा लाईव्ह नसायच्या त्यामुळे बऱ्याचशा खेळाडूंना संधी मिळायची. आता मात्र लाईव्ह स्पर्धा असते त्यामुळे कॅप्टनलाही थोडस विचार करावा लागतो. चांगल्या खेळाडूला संधी द्यावी लागते कारण क्षेत्रक्षेत्र खराब झाल्यानंतर त्या खेळाडूबद्दल थोडीशी चर्चा होते. मात्र ज्यावेळी तुम्ही मैदानात उतराल त्याचवेळी तुम्ही पुढे क्रिकेट खेळाल नक्कीच. तुमच्यामध्ये मनामध्ये भीती पाहिजे नाही आणि भीती असेल तर तुमचा खेळ चांगला होणार नाही. प्रेम ऑन साइडला चेंडू घेऊन करतायत. क्षेत्रक्षेत्र डीप मध्ये मिड विकेटला खूप वेगाने येत आहेत. दोन धावा मिळत आहेत. मेघनाथ भोईर होते थोडेसे थांबले. मेघनाथ फेकी लगेच केली नाही. दोन धावसंख्या पुढे सरकेल. धापल का धावा लागल्यात आयरे संघाच्या. एक बाद 22 विकेट प्रतिष्ठान आयरे वर्सेस गावदेव उभारले अशी लढत सुरू आहे. यातून विजेता संघ दातिवली या संघावर फाईट करेल. प्रेम इथे मात्र शेड्यूलला खूप लवकर पिकअप केला. बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या वरून कल्पेशच्या बॅट मधून येणारा हा पहिला षटकार. सहाने धावसंख्या पुढे सरकेल. धावपलका धावा लागल्या त्या 28. प्रत्येक विकेट हॅट्रिक साठी 500 रुपयाचं कॅश प्राइज आहे. दीपक म्हात्रे प्रतिष्ठानकडून कोणत्याही फलंदाने अर्धशतक ठोकलं तर 2000 रुपयाचं कॅश प्राइज आहे असं वाटलं होतं. देवेश पाटील या स्पर्धेतील पहिलं अर्धशतक ठोकेल उत्तर शिव संघाचा. मात्र तो 44 धावांवरती बाद झाला. त्यानंतर अजूनही आपण पाहिलं तर 40+ धावा कोणत्याही फलंदाने ठोकल्या नाहीयेत. मागच्या मॅच मध्ये जयेशने धावा ठोकल्या होत्या 29. प्रेम राईट मोर द विकेट. इथे चेंडू बराच वेळ हवेत आहे. क्षेत्ररक्षक कोणी नाहीये. 3-3 क्षेत्ररक्षक आलेत. धावचीची संधी आहे आणि फलंदाज होईल बाद. ज्या फलंदाजाच्या बॅट मधून षटकार आला होता कल्पेश त्याला इथे विकेट सॅक्रिफाईस करावी लागते आणि धक्का क्रमांक दुसरा लागतोय तो विकेट प्रतिष्ठान आयरे संघाला. एक ने धावसंख्या पुढे सरकेल. धावा झाले 29. आशुतोष खूप वेगाने आले आणि खूप चांगलं क्षेत्रक्षेत्र झालं आशुतोषचं. फायटर 11
उत्तर शिव संघाने जी स्पर्धा आयोजित केली होती त्या स्पर्धेतील चॅम्पियन संघ होता गावदेवी उंबारली। 16 संघामध्ये पहिला क्रमांक त्यांनी पटकावला आणि त्या स्पर्धेतील मॅन ऑफ द सीरीजचा मानकरी ठरला होता प्रेम भोईर। एकमेव अर्धशतक आपण पाहिला प्रेमच्या बॅट मधून। नवीन फलंदाज दर्शन येत आहेत, डावखुऱ्याचा फलंदाज आहे दर्शन। तिसरं षटक मार्गस्थ गोलंदाज प्रेम भोईर। 5 षटकांची मॅच आहे। ऑन साइड ला खेळण्याचा प्रयत्न, चेंडू आणि बॅटचा कोणत्या प्रकारचा संपर्क होत नाही। वेरिएशन चांगलं आहे प्रेमकडे, तो सर्वप्रथम बॅट फलंदाजी ऍक्शन पाहतो आणि त्याच पद्धतीने तो गोलंदाजी करतो। हे चांगलं आहे, एक चांगलं वैशिष्ट्य आहे गोलंदाजचं। प्रेम गोलंदाजी मार्कवर, पुन्हा थोडेसे सफल झाले होते। चेंडू आणि बॅटचा पुन्हा संपर्क होत नाहीये। 3 षटकांचा खेळ इथे मात्र संपलाय आणि 3 षटकाचे धावा झाल्यात त्या विके प्रतिष्ठान आयरे संघाच्या। 2 गडी बाद 29 धावा, 12 चेंडूचा खेळ अजूनही शिल्लक आहे। यानंतर दुसऱ्या फेरीतील पहिली मॅच असेल फायटर रुद्र 11 उत्तर शिव आणि त्यांच्या विरुद्ध गावदेवी हेडुडने। दोन्ही टीमच्या कॅप्टनने टॉस साठी रिपोर्टिंग करते। जाऊया आपण डीजे मास्टरकडे आणि ऐकूया एक चांगलं संगीत। मात्र इथे मोनिश मात्रेसाठी पारितोषिक आलंय। सलग 3 षटकारांसाठी 3000 रुपयाचं कॅश प्राइज असेल। त्यांचे मित्र सागावचे गोट्या यांच्याकडे पारितोषिक असेल। गोट्या सुद्धा एक चांगले पुरस्कार देत मॅन फ्रॉम सागाव। सुर्रेख चेंडूचा थोडेसे सफल झाले होते। चेंडू आणि बॅटचा कोणत्या प्रकारचा संपर्क नाही। दुसऱ्या स्पेल मध्ये गोलंदाजी करणारे सज्ज आलेत सचिन भोईर। हॅलो, तर दुसऱ्या स्पेल मध्ये आलेत गोलंदाजीसाठी सचिन भोईर। चौथं षटक मार्गस्थ राईट ऑफ द विकेट। मुनीससाठी हा चेंडू लेग स्टंपच्या थोडासा बाहेर, पंचांचा वाईटचा इशारा येतोय। 4+1 5 धावा मिळत आहेत आयरे संघाला। 5 ने धावसंख्या पुढे सरकते। 34 धावा धापल कधी लागल्यात विके प्रतिष्ठान आयरे संघाच्या। 34 धावा तुम्ही धापल कधी येत आहेत। लेग स्टंपच्या थोडासा बाहेर होता। आतापर्यंत जेवढ्या स्पर्धा आल्या त्या स्पर्धेत देवाने खूप चांगली किपिंग केली, मात्र हा चेंडू थोडासा लेग स्टंपच्या बाहेर होता। फलंदाज थोडेसे सफल झाले होते ऑप्शनच्या बाहेर। पुन्हा सफल झाले मोनिश आणि आता मात्र बाद होतील वाईट चेंडू आणि त्यानंतर कमबॅक केले गोलंदाज सचिन भोईरने। धक्का क्रमांक 3 लागतो मैदानच्या आतमध्ये विके प्रतिष्ठान आयरे संघाला। मोनिश मात्र इथे बाद होत आहेत, ज्या मोनिश साठी 3000 रुपयाचं कॅश प्राइज होत सलग 3 षटकारांसाठी। नवीन फलंदाज विशाल टावरे येत आहेत, दर्शन टावरे आणि विशाल टावरे। चला विशाल जरा लवकर यायचे जेणेकरून आपल्याला या स्पर्धेतील सर्व सामने 5 षटकांचे होतील।
दर्शन खूप चांगले कॅमेरामॅन सुद्धा आहेत, तेवढेच चांगले क्रिकेटर आहेत. सचिनला यश मिळालंय, 34 धावा धापलकरती लागल्यात. बघा इथून कमबॅक करतोय का गावदेव उंबार्ली संघ, धावांची गती थांबवतोय का. चौतीस धावा झाल्यात, चौथं षटक मार्गस्थ. स्वतः कॅप्टन गोलंदाजीसाठी आले सचिन. स्ट्राइक एंडला फलंदाज विशाल. इथे मध्ये विशालने पहिल्या चेंडूवर चेंडू खेळून काढतोय लॉंग ऑफच्या दिशेने. शितेश डीप मध्ये थोडीशी मिस स्पीड होती तिथे, आशुतोष आहेत आणि चेंडू जाईल सीमा पार. अक्षेत माफ करा चौकारेल. अक्षय थोडस वेट करते चेंडूचं, ज्यावेळी तुम्ही क्षेत्रदर्शन डीप मध्ये करता त्यावेळी तुम्हाला स्टार्ट घेणं खूप गरजेचं आहे. इथे चौकार इथे धापलकर 4 ने पुढे सरकेल, धापलकर धावा लागला ते 38. टॉस साठी यायचे प्रशांत कुंभारकर, जेडुंडेचे कॅप्टन आहेत आणि फायटर रुद्र 11 उत्तर शिफ्ट टीमचे कॅप्टन. टॉस साठी यायचे आपण. जीवन चौधरी आपला कॅप्टन पाठवायचे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि दुसरी धाव इथे वेगाने पूर्ण केली होते. अजून 2 धावे ऍड होतील. विकेट प्रतिष्ठान आयरे संघाच्या खात्यामध्ये धावा झाल्या 40 धावांची गती चांगली आहे. 50 ते 55 धावा केल्या सनील पाटील सारखा गोलंदाज या संघामध्ये जो 2 षटक फेकू शकतो. खुल्या गटात सातत्याने खूप चांगलं क्रिकेट तुम्ही पाहिले सनीलचं. सचिन इथे मात्र शॉर्ट फाइनल लेगला क्षेत्रक्षक आहेत. सोमनाथ सिंगल मेल इथे 1 ने धावसंख्या पुढे सरकेल. धापलकर धावा लागतात त्या 41 41 धावा. एक चेंडू अजूनही शिल्लक आहे. चला हेडोडनेचे कॅप्टन यायचे प्रशांत. कॅप्टन आपला पाठवून द्या लवकर. उत्तर शिव कॅप्टन यायचे लवकर. दोन्ही टीमचे कॅप्टन या लवकर. दुसऱ्या फेरीतील पहिली मॅच असेल. फायटर इलेव्हन रुद्र 11 फायटर रुद्र 11 उत्तर शिव आणि त्यांच्या विरुद्ध गावदेवी हेरुटणे. 41 धावा झाल्यात. सचिन गोलंदाजी मार्गवर. इथे फटका चांगला आहे, टायमिंग अप्रतिम. चेंडू मिड विकेटच्या वरून विशाल दर्शनच्या बॅट मधून येणारा हा षटकार. चार षटकांचा खेळ संपला. इथे मात्र दर्शनच्या बॅट मधून षटकार आलाय. धावा झाले त्या 47. या षटकात सचिनचं षटक थोडस मागड ठरलंय. 18 धावा सचिनने खर्च केले या षटकात आणि 1 गडी बाद केलाय. फायटर रुद्र 11 उत्तर शिव टीमचे कॅप्टन या हेडोडने संघाच्या संघाने इथे आलेले आहेत. दुसऱ्या फेरीतील पहिली मॅच असेल. धावा झाल्या 47. मी मगाशी उल्लेख केला धावांची गती चांगली आहे. विके प्रतिष्ठान आयरे संघाची. अरे क्रिकेट असा खेळ आहे, क्रिकेट या खेळामध्ये तुम्ही कोणत्याही संघाला कमी लेखून चालणार नाहीये. क्रिकेट अनिश्चितांचा खेळ आहे, कोणताही संघ कोणत्याही संघावरती मात करू शकतो. हे चित्र आम्ही भरपूर वेळा पाहिलंय. शेवटचं षटक मध्ये गोलंदाज आशुतोष. तर आशुतोष येत आहे शेवटचं षटक घेऊन. आशुतोष येत आहेत शेवटचं षटक घेऊन. आशुतोष भोईर वैयक्तिक पहिला संघाचं 5वं षटक. आयरेगाव इन कडून
चेंडू इथे टॅप केलाय डीप कव्हर रिजन मध्ये चेंडू ट्रॅव्हल होतोय. धावचितची संधी आणि फलंदाज धावचितच्या सर्वात बाद होतोय. चांगली फेकी तुम्हाला पाहायला मिळते कॅप्टन सचिन भोईरची. एक धाव फक्त ऍड होईल. धावा झाल्यात 48 आणि अजून एक धक्का लागतोय तो विकेट प्रतिष्ठान आयरे संघाला. नवीन फलंदाज करण भगत येत आहेत. सहाव्या क्रमांक होती. चार गडी बाद झालेत. 48 धावा झालेत. प्रथम फलंदाजी करत असताना आयरिस संघ विशाल इथे बाद होते धावचीच्या स्वरूपात. चांगला खेळ केला विशाल आणि दर्शन मैदानाच्या आतमध्ये. दर्शनच्या बॅटमधून एक षटकार आलाय. आता बघा ते करण कशा पद्धतीने फलंदाजी करतायत. 48 धावा झाल्यात आयरिस संघाच्या. करण भगत याच मैदानामध्ये सराव करत असतात त्यामुळे या खेळपट्टीचा अभ्यास नक्कीच त्यांना असेल. गोलंदाजीसाठी सज्ज होते गोलंदाज आशुतोष. नवोदित खेळाडू या सीझन मध्ये संधी मिळाली आशुतोषला. आशुतोष गोलंदाजी मार्गवर. इथे मध्ये पुन्हा चेंडू टॅप केलाय. स्वतः आशुतोष येत आहेत. आशुतोषला माहिती आहे बॅकिंग साठी खेळाडू भरपूर दूर आहे. त्यामुळे एक धाव गेली त्यामुळे संयमक क्रिकेट तुम्हाला पाहायला मिळतोय आशुतोष कडनं. आणि अशा बऱ्याच वेळी अशा वेळी ओव्हर थ्रो करतात त्यानंतर धावा भरपूर मिळतात. 49 धावा झाल्यात. शेवटचं षटक मार्गस्थ खूप चांगलं डेकोरेशन तुम्हाला पाहायला मिळतोय गजानन म्हात्रे यांच्या माध्यमातून. त्यानंतर लाईव्ह तुम्ही पाहिलं तर SMD स्पोर्ट लाईव्ह. त्यानंतर ऑफिशियल पंच तुम्ही पाहतायत. ऑन साईडला खेळायचं होतं मात्र चेंडू आणि बॅटचा कोणत्या प्रकारचा संपर्क होत नाहीये. फलंदाज दर्शनला इथे बीट केलं. ते स्कोलेक्चे पंच तुम्ही पाहिले तर संजय सावंत सर एक काळ ज्याने क्रिकेटमध्ये गाजवलाय आज पंचांच्या भूमिकेत. आपण मॅन फ्रॉम ठाणे. त्यानंतर मुंबईचे पंच तुम्ही पाहतायत मनोज गुप्ता सर. पंच कोणाला नेमाव ज्याने क्रिकेट खेळलाय. इथे मात्र चेंडू टॅप करण्याचा प्रयत्न स्वतः गोलंदाज आले होते मात्र लॉंग ऑफ मध्ये क्षेत्रशी आहेत. प्रेम धावचीची संधी आहे मात्र दुसरी धाव वेगाने इथे पूर्ण केली होते. आणि इथे 50 कम्प्लीट 50 धावा इथे पूर्ण होत आहेत विकेट प्रतिष्ठान आयरे संघाच्या. 51 धावा धावपलकावरती. दोन चेंडूचा खेळ अजूनही शिल्लक आहे. अशी तो चांगली गोलंदाजी करतायत. त्याच्याकडे व्हेरिएशन चांगलं आहे. वेग भरपूर आहे. तुमच्याकडे वेग भरपूर असून फायदा नाहीये. तुमच्याकडे अचूक टप्पा असणं खूप गरजेचं आहे. मोठ्या फटक्यापासून त्यांनी वंचित ठेवले. वाईडिश लॉंगनला क्षेत्रक्ष घेत आहेत. एकदा पूर्ण तर दुसऱ्या धावेचा प्रयत्न. फेकी खूप चांगली झाली मात्र दोन धावा इथे वेगाने पूर्ण करतायत करण आणि दर्शन. दोन्ही धावसंघ पुढे सरकेल. धापलक धावा लागल्यात त्या 53. शेवटचा चेंडू शिल्लक आहे पहिल्या सत्रातील. त्यानंतर आपण टॉस करणार आहोत उत्तर शिवानी हेडूटने. दुसऱ्या फेरीतील पहिला सामना असेल मात्र सामना 5 षटकांचा असेल. हेमंत सोनवणे साहेबांच्या शुभासे टॉस केला जाईल मात्र या चेंडू नंतर टॉस केला जाईल. हेमंत सोनार साहेबांच्या शुभासे. आणि इथे शेवटचा चेंडू मात्र डॉट फेकलाय. धावा झाल्यात त्या आयरिस संघाच्या 53 आणि उंबार्ले संघासमोर 54 धावांचं लक्ष आहे. चार गडी बाद 53 धावा झाल्यात विकेट प्रतिष्ठान आयरिस संघाच्या. आणि 54 धावांचं लक्ष आहे. हेमंत सोनार साहेबांना विनंती होतो की आपल्याला शुभ असेल टॉस करायचंय. सामना असेल उत्तर शिव आणि त्यांच्या विरुद्ध हेडूटने. मॅच 5 ओव्हरची असेल लक्षात घ्या. दुसऱ्या फेरीतील पहिला सामना सुद्धा 5 षटकांचा असेल. तर उत्तर शिव संघ टॉस विन आहे.
पहिल्या मॅच मध्ये सुद्धा हेडुंडे संघाने नाणेफेकी गमावली होती, मात्र मॅच जिंकली होती. हेडुंडे आणि उत्तरशिव संघ नोंद घ्यायचे सामना पाच षटकांचा असेल. दुसऱ्या फेरीतील पहिला सामना लक्ष 53 धावा झाल्या, 54 धावांचं लक्ष आहे. चला आयरिश संघ लगेच क्षेत्ररक्षण लावायचंय, 54 टार्गेट आहे आणि सामना जसं सुरू होईल जाऊया आपण दुसऱ्या सत्रामध्ये आमचे सहकारी समालोचक विनोद पाटील यांच्याकडे. डीजे नितीन उपस्थित तमाम लाडके रसिकांचं क्रिकेटच्या या रोमांचकारी अद्भुत आणि अद्वितीय खेळामध्ये हार्दिक सहर्ष स्वागत आहे. स्पर्धा आपण पाहतोय स्वर्गीय दीपक मात्रे स्मृती चषक 2020 आयोजक आहेत. स्वर्गीय दीपक मात्रे प्रतिष्ठान व जय गावदेव क्रिकेट संघ नांदिवली यांच्या संयुक्त विद्यमाने या स्पर्धेचं आयोजन करण्यात आलेलं आहे आणि आज या स्पर्धेचा पहिला दिवस, 2 दिवसीय चालणारी क्रिकेटची भव्य दिव्य अशी स्पर्धा, एकूण 16 संघांचा सहभाग. आज 8 संघ खेळताना तुम्ही पाहताय. आज पहिला सामना आपण पाहिला उत्तरशिव आणि उसरगरमध्ये, उत्तरशिव संघाने उसरग संघाला पराभूत केलं. दुसऱ्या सामन्यात एक रोमांचकारी सामना सोनारपाडा वर्सेस हेदुडणे या लढतीमध्ये आपण पाहिलं. हेदुडणे संघाने सोनारपाडा संघाला एक रोमहर्षक सामन्यात पराभूत केलं आणि तिसरा सामना या ठिकाणी सुरू आहे, तो म्हणजे जय हनुमान दातिवली वर्सेस विक्रांत केणे प्रतिष्ठान आयरेगाव. नाणेफेकीचा कौल हा खर तर उंबरली संघाच्या बाजूने लागला. प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय त्यांनी घेतला, आमंत्रित केलं विक्रांत केणे प्रतिष्ठान आयरे संघाला बॅटिंगसाठी. आयरे संघाने एकूण धावसंख्या धावपलकावरती 5 षटकांच्या समाप्तीनंतर 53 अशी धावसंख्या लगावलेली आहे. 4 गडी त्यांनी गमावलेले आहेत आणि 54 धावांचं लक्ष गावदेवी उंबारली संघासमोर ठेवलेलं आहे. यंदाच्या हंगामात गावदेवी उंबारली संघाचा विचार केला तर खूप जबरदस्त चांगली कामगिरी झालेली आहे उत्तरशिवच्या स्पर्धेमध्ये, त्यामुळेच आत्मविश्वास धुणावलेला आहे. 54 धावा करायच्या आहेत, होणार की नाही येणार वेळ ठरवेल, येणार ही 5 षटकं ठरवतील. मात्र आयरे संघ देखील या स्पर्धेमध्ये पहिला विजय प्राप्त करण्यासाठी जीवाचं रान करेल, प्रयत्नांची पराकाष्ठा करेल. त्यामुळेच एक दर्जेदार क्रिकेट या सर्व लाडके क्रीडरसिकांना या ठिकाणी पाहायला मिळेल. युट्यूबच्या माध्यमातून आपण पाहताय SMD स्पोर्ट्स लाईव्हच्या माध्यमातून ही स्पर्धा कव्हर केली जाते. पंकज माळी आणि त्याचबरोबर भूषण पाटील व त्यांची संपूर्ण टीम खूप चांगल्या प्रकारे ही स्पर्धा कव्हर करते युट्यूबच्या माध्यमातून. जगात जिथे जिथे इंटरनेट आहे, जिथे जिथे युट्यूब आहे, तिथे तिथे ही स्पर्धा तुम्हाला पाहता येईल. ही स्पर्धा जर पाहायची असेल तर स्वर्गीय दीपक दादा मात्रे स्मृतीचषक 2020 असं टाईप करा युट्यूब वरती, तुम्हाला ही स्पर्धा नक्कीच पाहायला मिळेल. तर खर तर आज दीपक दादा आपल्यामध्ये नाही आहे, त्याच्या आठवणींना उजाळा देण्याचं काम या स्पर्धेच्या माध्यमातून केले जाते आणि त्याचबरोबर या कोरोना काळामध्ये आपण आपल्या अनेक लाडक्या व्यक्तींना गमावलं, त्यामध्ये अनेक आपले जवळचे क्रिकेटपटू नामवंत क्रिकेटपटू देखील नक्कीच आपण गमावलेले आहेत. त्यामध्ये निलेश मात्रे एक काळ सातत्याने जबरदस्त कामगिरी सुरुवातीपासून केली, मात्र कोरोना काळात खरं तर निलेशने आपली साथ सोडली. त्यानंतर देसाई गावचा एक ढाण्या वाघ रिची मात्रे, सुखदेव मात्रे यांचे सुपुत्र, त्याचबरोबर प्रमोद मात्रे यांचे बंधुराज हे देखील आपल्याला सोडून गेले. त्यानंतर नांदिवली संघासाठी एक काळ ज्यांनी 80-90 दशक अक्षरशः गाजवलं असे गणेश मात्रे सर, एक उत्कृष्ट गोलंदाज म्हणून ज्यांची ख्याती होती, ते देखील आपल्याला सोडून गेले. त्यानंतर याच गावचे एक खूप चांगले उत्तुंग असं व्यक्तिमत्व श्री शिवदास मात्रे हे देखील आपल्या सोडून गेले. त्यानंतर स्वर्गीय जितू मात्रेला जाऊन खरं तर भरपूर वर्ष लोटलेले, मात्र आजही जितूच्या आठवणी सातत्याने आपल्याला सतावत असतात. त्याने देखील लेदर बॉल टेनिस बॉलच्या माध्यमातून जबरदस्त असा परफॉर्मन्स दिला. नांदिवली संघाचं नाव ज्याने फार मोठं केलं त्याला देखील या स्पर्धेच्या माध्यमातून भावपूर्ण श्रद्धांजली वाहिलेली आहे. या स्पर्धेचे शिल्पकार
महेंद्र मात्रे त्यांची संपूर्ण टीम अथक परिश्रमातून या स्पर्धेला या ठिकाणी आयोजित करते आणि आज या स्पर्धेचा पहिला दिवस आणि पहिल्या दिवसातील मैदानावरती पहिल्या फेरीतील चौथी लढत जाऊया मॅचच्या दिशेने सामना सुरू होतोय सलामीला या ठिकाणी फलंदाज येत आहेत आपण पाहतायत देवेंद्र आणि त्याचबरोबर सचिन देवेंद्र खरं तर देवेंद्रला आम्ही मिडल ऑर्डरला लोअर ऑर्डरला पाहत असतो पण देवा आता मात्र सलामीला येतोय आणि सातत्याने उंबारली संघाचं वैशिष्ट्य राहिले हा संघ नेहमीच एक्सपेरिमेंट करत असतो प्रयोग करत असतो आणि सिच्युएशनच्या नुसार बॅटिंग ऑर्डर बॉलिंग ऑर्डर मध्ये सातत्याने बदल करत असतो तर गोलंदाजी मार्कवर सनील पाटील येत आहेत डावखुरे गोलंदाज ओ आ चेंडू यावेळेस शफल करण्याचा प्रयत्न होता ऑफ स्टंप वरती आले होते मात्र चेंडू लेग स्टंपच्या बाहेर असल्या कारणाने पंचांनी हा चेंडू वाईड घोषित केलेला आहे आणि अवांतरने या ठिकाणी गावदेवी उंबारली संघाचा अकाउंट ओपन होते सनील भरपूर वर्षाचा अनुभव आहे अनेक व्यावसायिक संघामध्ये सातत्याने गोलंदाज म्हणून जबरदस्त कामगिरी राहिली फुल टॉस चेंडू ड्राईव्ह करतायत कव्हरच्या दिशेने आउटफील्ड खूप फास्ट आहे पहिली धाव वेगाने घेतली आहे त्यामुळे दुसऱ्या धावेसाठी पुरेसा वेळ मिळतोय चेंडू खाली उतरलाय बघूया तिथे काय घडतंय आणि पंचांचा इशारा येतोय हा चौकार देवाच्या बॅट मधून येणारा पहिला चौकार द विकेट रिव्हर्स करण्याचा प्रयत्न हलकसा अपील होत आहे पंच या ठिकाणी सांगतायत कुठल्याही प्रकारचा बॅट आणि बॉलचा संपर्क झालेला नाही त्यामुळे अपील तुमचं स्वीकारलं जाणार नाही त्यांच्या मागे कुमार खूप जबरदस्त कामगिरी प्रेमनाथ मेघनाथ कुमार राजकुमार भावेश अत्यंत एक संतुलित एक शक्तिशाली संघ म्हणून या संघाची ओळख आहे कॅप्टन कुल सचिन भोईर यांचा हा संघ यावेळेस ओ डायरेक्ट हिट करतायत यष्टीरक्षकाच्या भूमिकेत यष्टीरक्षक मोनिश आहेत आणि इथे मात्र फलंदाजाला परतावं लागेल आपण पाहिलं तर देवेंद्र बाद होतोय आणि पहिला धक्का लागतोय गावदेवी उंबारली संघाला धावसंख्या धावपलकावरती ती म्हणजे पाच थँक्यू मैदानावरती नवीन फलंदाज भास्कर येतोय खरं तर आज कुमार आणि त्याचबरोबर भावेशची अनुपस्थिती आहे त्यामुळे त्याच्या अनुपस्थितीमध्ये खरं तर नवीन काही चेहरे आपण पाहतायत भास्कर खरं तर या संघाचा एक जुना सदस्य आहे पण त्याला बॅटिंगसाठी प्रमोट करण्यात आलेलं आहे धावसंख्या धावपलकावरती पाच करायचे आहेत 54 धावा म्हणजे अजून 49 धावांची गरज आहे सनील पुन्हा एकदा पंचांच्या डाव्या बाजूने लेफ्ट आर्म राऊंड द विकेट हा चेंडू आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न यावेळेस फुटवर्कचा फारसा वापर झाला नाही हा स्ट्रोक खेळत असताना फुटवर्क फार महत्वाचं असतं बॅटिंग करत असताना प्रामुख्याने तुम्हाला 3 ते 4 गोष्टींवर लक्ष केंद्रित करावं तुमचं शॉर्ट सिलेक्शन चेंडूवरची नजर तुमचं पदल आली ते म्हणजे तुमचं फुटवर्क त्याचबरोबर तुम्हाला गॅप शोधता यायला हवी ही कला तुम्हाला आत्मसात करायला पाहिजे जर तुम्हाला चांगली बॅटिंग करायची असेल तर स्ट्राईकला प्रथमच येत आहेत कॅप्टन कुल म्हणून ओळख राहिलेले एक यशस्वी संघनायक सचिन भोईर येत आहे स्ट्राईकला गोलंदाजी मार्कवरून पुन्हा एकदा सनील येतोय हा चेंडू स्लो मात्र जवळजवळ अगदी खोलवर टप्प्यात हा चेंडू होता फ्लायटेड चेंडू होता सचिनला पूर्णपणे या चेंडूने संभ्रमात टाकलं आणि इथे जणू काय सचिनच्या पदल आली त्याची परीक्षा घेत होता सनील आणि अशा प्रकारे हा डॉट चेंडू येतोय सनीलकडे भरपूर वर्षाचा अनुभव आहे त्याच्याकडे भरपूर चांगलं व्हेरिएशन आहे त्याला तो चेंडू बाहेर काढू शकतो चेंडूला आत आणू शकतो तो वेगवान चेंडू टाकू शकतो हे त्याच्याकडे ही त्याची सगळी अस्त्र आहे आणि तो एकामागून एक इथे ते सादर करतो यावेळेस मात्र आडव्या बॅटने खेळतायत डीपमध्ये क्षेत्ररक्षक वेगाने येत आहेत थोडंसं फंबल होतोय करण आहे तिथे खूप चांगला थ्रो येतोय पण दोन धावा होण्यापासून रोखू शकले नाही आणि अशा प्रकारे पहिल्या षटकाची समाप्ती होते धावसंख्या धावपलकावरती आहे ती म्हणजे
8 धावा एकूण करायचे आहेत 64 म्हणजे अजूनही आपण पाहिलं तर 56 धावांची गरज आहे विजयासाठी येणाऱ्या 24 चेंडू मध्ये. तर 24 चेंडू 56 धावा आस्किंग रेट आहे 14.00 54 करायचे आहेत. माफ करा थोडस मी करेक्शन करतो या ठिकाणी थोडस लक्ष विचलित झालं कारण दुसरी जी लढत होती त्याच्यामध्ये 64 टार्गेट होतं तिथे माझं लक्ष गेलं. तर 54 धावांची गरज आहे 8 धावा झालेल्या आहे त्यामुळे इथून आपण पाहिलं तर 46 धावांची गरज आहे विजयासाठी. तोंबारी संघ 54 धावांचा पाठला करतो एक गडी गमावलेला आहे मैदानावरती भास्कर आणि त्याचबरोबर सचिन भास्कर म्हणजेच सूर्या सूर्याचं नाव आहे भास्कर दिनकर अशी नाव आहेत आणि हा भास्कर बघूया मैदानावरती कशा प्रकारे विजयाचा प्रकाश पाडतोय कुंभारी संघासाठी कशा प्रकारे इथे आशेची किरण जागृत करतोय. तर गोलंदाजी मध्ये परिवर्तन होतोय गोलंदाजी मार्कवर गोलंदाज येतोय दर्शन. तर दर्शन या संघाचा एक उभरता सितारा खर तर खूप चांगली बॅटिंग देखील तो करतो फार मोठं योगदान त्याचं असतं एक षटकार देखील त्याच्या बॅट मधून आलेला आहे ह्या दर्शन. उत्तर शिव गावचे पंडित पाटील यांना विनंती करतोय आपण या मंचावरती. दर्शनचा पहिला चेंडू ऑफ स्टंप वरती पिचिंग केला गेला होता एक वेगळीच ऍक्शन तुम्हाला पाहायला मिळतंय चायनामन पद्धतीने गोलंदाजी करतायत शॉर्ट रन अप आहे उंची कमी आहे पण समोर देखील खरं तर हे दोन तरुण खेळाडू दोन्ही संघाचे आणि दोघांमध्ये एक चांगली स्पर्धा नक्कीच पाहायला मिळेल. बघूया भास्कर कशा प्रकारे तोंड देतोय पहिला चेंडू या ठिकाणी दर्शनने डॉट फेकलाय आणि पहिला चेंडू अचूक लाईन आणि लेंथ वरती पाहायला मिळेल ऑफ स्टंप वरती. पुन्हा एकदा दर्शन ओ शॉट अप लेत होता पूल केलाय पूल सक्सेसफुल वंडरफुल ब्युटिफुल चेंडू सीमा रेषेच्या बाहेर गोल षटकार. आकाश काय कमबॅक आहे बघा पहिला चेंडू ऑफ स्टंप वरती होता पण हा चेंडू शॉर्ट ऑफ लेंथ होता लेंथ किती लवकर पिक केली भास्करने. पुन्हा एकदा दर्शन 14 धावा झालेल्या आहेत अजूनही 40 धावांची गरज आहे विजयासाठी. गावदेवी उमारली संघ धावसंख्येचा पाठलाग करतोय आजच्या दिवसातील ही चौथी लढत पहिल्या फेरीतील एकूण 7 सामने आज कव्हर केले जातील. हो यावेळेस माझा चेंडू खाली राहिला गतीमध्ये थोडस मिश्रण केलं कमबॅक करत असताना दर्शन पहिला चेंडू अत्यंत चांगला होता ऑफ स्टंप वरती पिचिंग केला गेला मात्र त्यानंतर शॉर्ट ऑफ लेंथ चेंडू आला त्यावर 6 धावा आल्या मात्र हा चेंडू मिडल स्टंपवरून थोडासा बाहेर निघतोय आणि थोडा खाली देखील राहतोय त्यामुळे भास्करला पूर्णपणे चकून हा चेंडू मागे आला मोनीशकडे. यावेळेस मात्र हा पण पूल करताय चेंडू जातोय मिड विकेट झोन मध्ये पहिली धाव वेगाने पूर्ण केले खूप चांगले क्षेत्ररक्षण नयन आहेत त्या ठिकाणी नयन म्हणजेच डोळे आणि खूप चांगली नजर नयनची त्या ठिकाणी पाहायला मिळते डीप मध्ये अशा प्रकारे 2 धावा भास्कर पूर्ण करतो धावसंख्या 16 अजूनही 38 धावांची गरज आहे. खूप चांगली भागीदारी होताना दिसते तिसऱ्या क्रमांकावरती भास्कर आलेले आहे. तिसरा क्रमांक नेहमीच आम्ही म्हणतो की क्रिकेटमध्ये सर्वात खूप महत्वाचा असा हा क्रमांक तिसरा क्रमांक आणि फार मोठी भूमिका वन डाऊनच्या फलंदाजाची राहिलेली आहे. क्रिकेटच्या इतिहासाची पानं चाळून पाहिली तर तिसऱ्या क्रमांकाचे फलंदाज किती आक्रमक आपण या आधी देखील पाहिलेले आहेत. ओ हा चेंडू पुन्हा एकदा यावेळेस खाली राहतोय फारसा बाउन्स मिळत नाही आणि जास्त गतीवर भर देखील दर्शन देत नाही आणि नक्कीच त्याचा फायदा त्याला या खेळपट्टीकडनं खूप चांगला सपोर्ट मिळतोय सहाय्य करते खेळपट्टी तो थोडा चेंडू खाली देखील राहतोय आणि चेंडू बाहेर काढण्याचा प्रयत्न करतोय. या षटकात एकूण आपण पाहिलं तर 3 चेंडू डॉट आलेले आहेत एक षटकार एक दुहेरी धाव अशा प्रकारे 5 चेंडू आपण पाहिलेले आहेत. पुन्हा एकदा दर्शन यावेळेस मात्र स्विच हिट व्हॉट अ शॉट चेंडू जातो डीप मध्ये पंचांचा इशारा ते चौकार भास्करने मात्र या षटकाचा गोड केलेला आहे. आधीचे काही चेंडू जे डॉट गेले होते त्या चेंडूची भर 4 धावांसाठी.
तीस करायचा आहे 34 धावा। भास्कर 13 वर पोहोचलेला आहे। भास्करने काही चेंडू त्याच्याकडनं डॉट गेले असले तरी त्याची भरपाई त्याने केलेली आहे आणि दुसऱ्या बाजूला संघनायक त्याला वारंवार मोटिवेट करतायत आणि संघनायक असाच असावा जो नेहमीच आपल्या खेळाडूच्या यशा अपयशामध्ये त्याच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहणारा। आता बऱ्याचदा खराब कामगिरी झाल्यानंतर भरपूर तिरस्कार केला जातो एखाद्या खेळाडूचा, पण क्रिकेट आहे, बॅट पॅच कुणाला चुकलेला नाही। गॉड ऑफ क्रिकेट सचिन तेंडुलकर 2006 मध्ये पूर्ण वर्षभरामध्ये फक्त एकच अर्धशतक करू शकले। त्यामुळे क्रिकेटमध्ये ज्या प्रकारे आयुष्यात अप्स अँड डाऊन येतात तशाच प्रकारे क्रिकेटमध्येही येतच असतात। सनील येतोय, ओ बॅटची कडा लागली, यावेळेस मात्र खूप मोठी गॅप होती। चेंडू निघून येतोय, थर्ड मॅन सीमारेषे बाहेर, पंचांचा इशारा तो चौकार। डीजे 30 धावांची गर्द आहे। सनील लेफ्ट आर्म राउंड द विकेट, हा चेंडू कट करतायत। पॉइंटला क्षेत्ररक्षक आहेत, विनो आहे त्या ठिकाणी। पॉइंट म्हटलं की जॉनाथन नील रोड्स अर्थात जॉन्टी रोड्स चित्र डोळ्यासमोर उभं राहतं। एक काळ अजय जडेजाने देखील पॉइंटला जबरदस्त क्षेत्ररक्षण केलं। मोहम्मद कैफ असतील, युवराज सिंग असतील, हर्षल गिब्स, रिकी पॉन्टिंग अशी अनेक नावं आहे, मायकल क्लार्क। पॉइंटला क्षेत्ररक्षण करणं फार जिकरीचं काम असतं। हो यावेळेस मात्र डाऊन द विकेट, डान्सिंग डाऊन द विकेट, यावेळेस खूप चांगला प्रयत्न झाला। चेंडूला आत ढकलण्यामध्ये गुड्डूला आलेला यश। आता दुसरे क्षेत्ररक्षक जोपर्यंत कव्हर करतील विशाल तोपर्यंत या दरम्यानच्या काळात पूर्ण होत आहेत या दोन धावा। धावसंख्या धावपलकावरती 27 आमच्या सोबत अविनाश भोईर आहेत, गुणसंख्या लेखकाच्या भूमिकेत। दुसऱ्या बाजूला निनाद आहेत। दोन धाव्याने संघाची धावसंख्या धावपलकावरती 27 म्हणजे अजूनही 27 धावांची गरज आहे। हा चेंडू यावेळेस मात्र पॅटची हलकीशी कडा लागलेली आहे, मोनिश कडनं झाली आहे चूक आणि चेंडू येतो लॉंग स्टॉप रिजन मध्ये। बायच्या स्वरूपात मिळतात या चार धावा आणि गावदेवी उमारली संघ मात्र विजयाच्या दिशेने कूच करत असताना। हो नक्कीच नक्कीच, बॅटची कडा लागली होती, आम्ही तसं नमूद देखील केलं होतं, पण आपला इशारा आला की बायज आहे त्यामुळे इथे खेळाडू कक्षामध्ये खेळाडूच बसतील, त्याच्या व्यतिरिक्त कुणीही बसू नका। त्या संघाला पॅनल्टी लागू शकते, लक्षात असू द्या। काही नियम आहे, त्या नियमांचं पालन करा। खेळाडूंनी उभं राहू नका, आपण बसून घ्या। आपण खुर्च्या रिकाम्या ठेवतात त्यामुळे तिथे कुणीतरी येऊन त्या खुर्च्यांवर ताबा मिळवतो। तर भास्कर बाद होते, दुसरा धक्का लागतो मैदानावरती। 19 धावसंख्येवरती बाद झालाय। भास्करचं कौतुक करायला हवं, कारण कुमार पावेश नसल्या कारणाने त्याला संधी मिळाली आणि त्या संधीचं मी म्हणेन त्याने सोनं केलेलं दवा होता। सेकंड इनिंगमध्ये धावसंख्येचा पाठला करायचा होता, पण भास्करनं 19 धावांची एक उपयुक्त खेळी साकारलेली आहे आणि येणाऱ्या काळामध्ये हा भास्कर नक्कीच आत्मविश्वास घेऊन उंबारी संघासाठी चांगली बॅटिंग करू शकतो हे त्याने दाखवून दिले। मैदानावरती येतोय फलंदाज यावेळेस मात्र प्रेमनाथ, खूप जबरदस्त कामगिरी प्रेमनाथची राहिलेली आहे। उत्तर शिवच्या स्पर्धेमध्ये अक्षरशः गाजवली ती स्पर्धा उंबारली संघाने। प्रेमनाथ, मेघनाथ, कुमार, राजकुमार अत्यंत जबरदस्त असे हे खेळाडू सातत्याने या संघासाठी नेहमीच त्यांनी महत्वपूर्ण अशी भूमिका बजावलेली आहे। सनील, हो यावेळेस हलक्या हाताने टॅप करतोय, चेंडू कव्हरच्या दिशेने ढकललेला आहे। पहिली धाव वेगाने पूर्ण केली आहे, दुसऱ्या धावेसाठी पुरेसा वेळ मिळतोय। खूप चांगला रनिंग बिटवीन द विकेट आणि या दोन धावेने संघाची धावसंख्या धावपलकावरती पुढे सरकते, ती म्हणजे आपण पाहतोय 33 म्हणजे अजूनही आपण पाहिलं तर 21 धावांची गरज आहे विजयासाठी। षटक क्रमांक या ठिकाणी तिसरं संपन्न होते, 12 चेंडू 21 धावा विजयासाठी हव्यात आणि मैदानावरती संघ नायक सचिन भोईर आणि त्याचबरोबर प्रेमनाथ भोईर असे दोन फलंदाज आहेत आणि आताच प्रेमनाथचं आगमन झालं मैदानावरती। भास्कर बाद झाल्यानंतर प्रेक्षकांची गर्दी आहे काही प्रमाणात, आता युट्यूबच्या माध्यमातून जे प्रेक्षक SMD लाईव्ह DCW लाईव्हवरती स्पर्धा पाहत आहेत त्या सर्वांचं हृदयाच्या अंतकरणातून आम्ही स्वागत करतो आणि नक्कीच क्रिकेटचा आनंद तुम्ही घ्या। खरं तर
तर उत्तर शिव संघाने निर्णय आपला कळवायचा लवकर. उत्तर शिव संघ बॅटिंग घेत आहे, तर पाच षटकांची लढत आहे. लक्षात असे उत्तर शिव आणि हेदुडणीमध्ये टॉस झालेले आहे. द्वितीय फेरीतील ही पहिली लढत असेल यानंतर. तर हेदुडणी संघ तुम्हाला फिल्डिंग करायची आहे, त्यामुळे हा सामना संपल्यानंतर विलंब न करता लगेचच तुम्ही मैदानात उतरा आणि लगेचच उत्तर शिव संघाने देखील खेळाडू कक्षामध्ये जाऊन बसायचं आणि तिथून फलंदाज पाठवायचे बॅटिंगसाठी. तर पाणी या ठिकाणी नक्कीच मैदानामध्ये आपण पाहू शकाल, काही खेळाडू खाली बसून पाणी पित आहेत आणि पाणी पिण्याची तीच योग्य पद्धत आहे, कारण पाणी जेव्हा आपण उभं राहून पितो तेव्हा आपल्या पाचन क्रियेवरती त्याचा परिणाम होतो आणि नक्कीच आपल्याला काही जॉईंटचे देखील दुखणे, डोफर दुखणे वगैरे त्रास होतात आणि त्यामुळे पिण्याचं पाणी हे बसूनच प्यावं आणि त्याचे खूप चांगले फायदे आहेत. बऱ्याचदा आपण या गोष्टींची दखल घेत नाही, पण तुम्ही जर खरं तर सर्च केलं गुगलवरती तर तुम्हाला त्याचे खूप चांगले फायदे देखील माहिती पडतील. आणि आपल्या शरीरात जवळजवळ 70% पाण्याचं प्रमाण असतं आणि कुठेतरी ते घामाच्या वाटे कमी झालं तर आपल्यामध्ये ऊर्जा कमी होते, कार्यक्षमता कमी होते आणि त्यामुळे पिण्याचं पाणी हे आपल्याला नक्कीच हवं असतं. जल है तो कल है, पाणी हे जीवन असं म्हटलं गेलेलं आहे. विराट कोहली जवळजवळ 500 रुपये लिटरचं पाणी पितो, जे एव्हिएन कंपनीचं जे फ्रान्समधून येतं. भरपूर असे खेळाडू आहेत जे आपल्या फिटनेसवरती ध्यान देत असतात. रोळे मॅचच्या दिशेने 12 चेंडू आणि विजयासाठी 21 धावांची गरज आहे. सचिन एका बाजूने किल्ला लढवतोय, ज्याप्रकारे योगेश पाटीलने देखील लढवला होता पण त्याला विजय मिळून देता आला नाही संघाला. यावेळेस कट करतायत, बॅकफुट गेले, क्षेत्ररक्षक आहेत, खूप चांगला थ्रो येतोय पण एक धाव खूप वेगाने पूर्ण गेलेली आहे. इथे मात्र प्रेमनाथ आणि सचिनने धावसंख्या धावपलकावरती 34-20 धावांची गरज आहे. आयरे संघाला या सामन्यामध्ये शिरकाव करायचा असेल तर हे षटक खूप चांगल्या पद्धतीने हाताळावं लागेल. यावेळेस मात्र शफल हो भिरकाम दिलाय, लॉंग लेग सी मारेसच्या बाहेर प्रेमनाथच्या बॅट मधून येतोय A1 क्वालिटीचा हा ब्रँडेड षटकार. तर या मैदानावरची सर्वात मोठी जी बाउंड्री आहे ती मिडविकेटचीच आहे आणि तीच क्लिअर केली, यावरून ताकद किती होती या फटक्यामध्ये. आणि आता मात्र पुन्हा एकदा खूप उंच आणि लांब चेंडू गेलाय सीमा रेषेच्या बाहेर आणि अशा प्रकारे या षटकाराने विजयावरती शिक्का मोर्तब केलाय तो म्हणजे गावदेवी उंबार्ली संघाने. वेल प्लेड गावदेवी उंबार्ली संघ, हार्ड लक विक्रांत केने प्रतिष्ठान आयरे संघ, तुम्हाला पुढील स्पर्धेसाठी शुभेच्छा. आणि यानंतर मात्र लढत असणार आहे उत्तर शिव आणि हेदुडणीमध्ये. त्याआधी आपण मॅन ऑफ द मॅच या ठिकाणी जाहीर करूया. एक विकेट पण घेतलेली आहे.